एखादा सावज येण्यासाठी कशी वाट पाहावी लागते तशी भारतीय जनता पार्टीनं वाट पाहिली. सावज त्यांचं फिक्स होतं, फक्त ते जाळ्यात येण्याची आवश्यकता. ते सावज त्यांनी हेरलं आणि आपल्या जाळ्यात अडकवलं आणि त्यांना गद्दारी करायला भाग पाडलं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. साहजिकच तुम्हीही सुशील मोदी जे खासदार आहेत आणि माजी मुख्यमंत्री आहेत बिहारचे, त्यांनी वक्तव्य केलं की होय शिवसेना आम्हीच फोडली, काय प्रतिक्रिया? हे तर शिवसेना आधीपासूनच म्हणते की भारतीय जनता पार्टीनेच शिवसेना फोडण्यासाठी कसोशीनं प्रयत्न केलेले. आणि भारतीय जनता पार्टीची ही कार्यपद्धती 2-4 दिवसापूर्वीच महाराष्ट्र गोमंतक पक्ष जो आहे गोव्यातला रमाकांत खलफ यांनी सुद्धा अशीच भूमिका व्यक्त केली होती की मला आधी भाजपात घेऊन नंतर माझीच मगप त्यांनी फोडली. ही भूमिका त्यांनी मांडली होती. हीच भूमिका अकाली दलांनी मांडलेली आहे, हीच भूमिका नितीश कुमारांनी मांडलेली आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं हे धोरणच आहे की असे सगळ्या राजकीय पक्षांशी आधी अलायन्स करायचं आणि नंतर हेच पक्ष तोडायचे. आणि म्हणून आम्ही हे सांगत होतो की याच्यात भारतीय जनता पार्टीचाच हात आहे, कारण काही जण शहीद व्हायला चालले की आम्ही उठाव केला आम्ही बंड केलं. तुम्ही काही केलं नाही, तुम्हाला भारतीय जनता पार्टीनं फोडलेलं आहे. आणि म्हणून हे खाण्याचे दात आणि दाखवण्याचे दात वेगळे होते. हे स्पष्टपणे सुशील मोदी जे बिहारचे नेते राष्ट्रीय स्तरावरसुद्धा काम करतात, बिहारच्या स्तरावर काम करतात, यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पार्टीचा हा खरा चेहरा त्यांनी व्यक्त केलेला. हा उठाव नव्हता, हे सगळं बंड नव्हतं, यावरून स्पष्ट झालं ही मिलीजुली सगळं राजकारण. हा उठाव बंड तर मुळीच नाही, ही गद्दारी आहे. आणि भारतीय जनता पार्टीने याच्यासाठी जसं एखादा सावज येण्यासाठी कशी वाट पाहावी लागते तशी भारतीय जनता पार्टीनं वाट पाहिली. सावज त्यांचं फिक्स होतं, फक्त ते जाळ्यात येण्याची आवश्यकता. ते सावज त्यांनी हेरलं आणि आपल्या जाळ्यात अडकवलं आणि त्यांना गद्दारी करायला भाग पाडलं. नितीश कुमारांनाही आता हे भोगावं लागेल अशा प्रकारचं देखील वक्तव्य मोदींचं आहे, सुशील मोदींचं. सुशील मोदी आणि नितीश कुमार हे बिहारच्या राजकारणातले दोन मोठे व्यक्ती निश्चित आहे, परंतु भोगावं लागेल. नितीश कुमार हे सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या विरोधातही होते. ज्यावेळेस नरेंद्र मोदींना पंतप्रधानाचा चेहरा आणला होता त्यावेळेस याच नितीश कुमारांनी त्यांना विरोध केला होता, परंतु काही तिथल्या काही स्थानिक राजकारणामुळे नितीश कुमारांना नाईलाजास्तव भारतीय जनता पार्टीवर जावं लागलं होतं. नितीश कुमार एक पुरोगामी चळवळीतले एक मला वाटतं आणीबाणीतले एक प्रभावी नेतृत्व राहिले. जॉर्ज फर्नांडिस असेल, वेगवेगळ्या नेत्यांबरोबर त्यांनी काम केलं आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी आपला हा चेहरा सातत्यानं दाखवत असताना नितीश कुमार सुद्धा एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, स्वतंत्र नेतृत्व आहे. भारतीय जनता पार्टी त्यांचं काहीच करू शकणार नाही. हा एक नक्की होईल की जसं ईडीचं ऑफिस मुंबईत होतं सातत्यानं, असं एक आता बिहारला निश्चित पाटण्यात सुरू होईल. हे होते अंबादास दानवे आणि सुशील मोदी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया होती. आणि त्यांनी म्हटलं आहे की हे बंड वगैरे काही नव्हतं, तर हे भाजपानं केलेलं राजकारण होतं. आणि आता त्यांनी एक नवीन वक्तव्य केलं की आता महाराष्ट्रातलं जे ईडीचं कार्यालय आहे ते बिहारमध्ये शिफ्ट होईल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.